तर अमरावतीमध्ये फेब्रुवारीमध्ये स्वाईन फ्लूमुळे 4 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 124 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व कचऱ्याचे ढीग, गटारे, नाले स्वच्छ करण्यास तसंच डम्पिंग ग्राउंडवर फवारणी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिल्या आहेत. तर स्वाईन फ्लूची औषधं शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत, त्यामुळे खोट्या जाहिराती करून विकली जाणारी औषधं जनतेनं घेऊ नयेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. स्वाईन फ्लूसाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात त्या गोळ्या सुद्धा आपल्याकडे आणि जवळपास 56 आपल्याकडे PSC सेंटर आहेत. प्रत्येक PSC सेंटरला आपण गोळ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहे. 5,500 गोळ्या आपण त्या ठिकाणी सगळ्या PSCला डिस्ट्रीब्युट केलेल्या आहे. आणि स्वाईन फ्लू झाल्यानंतर त्याला जे प्रिकॉशनली जे टेस्ट घ्यावं लागते त्या टेस्ट किटसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण स्वाईन फ्लूला फेस करण्यासाठी आज अमरावती जिल्हा परिपूर्ण आहे. अशी कुठलीही लस उपलब्ध नाही शासनाने WHO ने आपल्या आरोग्य विभागाने कुठलीही सर्टिफाय केलेली नाही, कुणीही घेऊ नये अशी जर आम्हाला तुम्हाला जर स्पेसिफिक माहिती असेल हे डॉक्टर हे आपण अजून ते पथक तयार केले नाही. गरज पडल्यास असं जर समजा लोकांची दिशाभूल करत असतील तर आपण असं पथक तयार करू, आपण त्याच्यावरती कारवाई करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.